कळवण तालुक्यातील देवळीवणी येथील शेतकरी भरत चव्हाण यांच्या शेतात एका इसमाने बळजबरीने अतिक्रमण करून घर बांधल्याने या पीडित शेतकऱ्याने न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिलाय. बघूया कळवणची ही बातमी. याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यातील मौजे देवळीवणी येथे राहणारे पीडित शेतकरी भरत गंगाधर चव्हाण यांच्या मालकीचे गट नंबर 124 या क्षेत्रात जमीन असून आज ती भरत गंगाधर चव्हाण यांच्या ताब्यात आहे. असे असताना गावातीलच ग्रामस्थ सीताराम चव्हाण, काळू चव्हाण, कलीबाई बागुल यांनी संगनमत करून सदरची जमीन जबरदस्तीने अतिक्रमण करून तसेच दमदाटी करत तेथे घर बांधून घेतले असा आरोप पीडित शेतकऱ्याने केलाय. विशेष म्हणजे घरांना पंतप्रधान आवास योजनेतून अनुदान सुद्धा प्राप्त झाले. तसेच संबंधितांनी वहिवाटीचा रस्ता चारी खोदून लाकडे दगड टाकून बंद केलाय. याबाबत संबंधितांना पीडित शेतकऱ्याने समजवण्याचा प्रयत्न केला, तसेच गावकऱ्यांनी देखील समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडूनच पीडितास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात पीडित शेतकरी भरत चव्हाण यांनी वेळोवेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अभोणा पोलीस ठाणे तसेच स्थानिक ग्रामपंचायतीला देखील लेखी तक्रार दिली, परंतु एक वर्ष उलटूनही कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने अद्यापही दखल घेतली नसल्याने यात काय गौडबंगाल आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पीडित शेतकरी भरत गंगाधर चव्हाण यांना तात्काळ न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. प्रकार असा घडलेला आहे, कामच्या राहत्या जमिनीत दुसऱ्याने अतिक्रमण करून घर बांधलेले आहेत. कोणत्या गावी? देवळीवणी ग्रामपंचायत, BDO ऑफिस, तहसीलदार ऑफिस, अभोणा पोलीस स्टेशन, तहसीलदार ऑफिस. कुठली चौकशी झाली नाही किंवा कुणी आला नाही. शासनाने जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सदर आत्महत्या करून घेण्यास तयार आहे. गायकवाड छगन लक्ष्मण, सदर भरत गंगाधर चव्हाण या व्यक्तीवर राहत्या घरी राहत्या जमिनीच्या ठिकाणी अन्याय झालेला आहे. त्याच्यावरती सीताराम चव्हाण या माणसाने कब्जा केलेला आहे घरावरती. सदर कारवाई ही अभोणा पोलीस स्टेशनला करू नये. तिथले पोलीस महानिरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेतलेली नाही व पुढील कारवाईसाठी त्यांनी प्रांत अधिकारी व तहसील कार्यालय यांच्याकडे सुद्धा सदर अर्ज केला असून या कारवाईला कोणी वाली नसल्यामुळे हा सदर भरत भरत चव्हाण हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला आहे. याला जबाबदार राहणार कोण? 9 न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.